सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी कन्हानद्वारे दुर्गा माता मंदिर पिपरी येथील प्रसिद्ध जागृत दुर्गा माता मंदिरात कन्हान नदी पात्रातील पावन जलाची भव्य कलश कवर शोभायात्रा काढून जल अभिषेक पूजनासह घटस्थापना करून भक्तिमय धार्मिक वातावरणात नवरात्र उत्सवाचा थाटात शुभारंभ करण्यात आला। गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 ला सकाळी 11 वाजता सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी कन्हानद्वारे दुर्गा माता मंदिर चौक पिपरी कन्हान येथून नवकन्या महिला भाविकांनी कन्हान नदी पात्रात पूजा अर्चना करून 95 नवकन्या आणि 26 कावडधारी पुरुष अशा 121 कलशासह नवदुर्गेचे नवरथ भजन मंडळी ढोल ताशे व डीजेच्या मधुर सुरात जय माता दी नवदुर्गा माता की जय च्या जयघोषात भव्य कलश कावड शोभायात्रा बीकेसीपी शाळेपासून काढून मुख्य राष्ट्रीय महामार्गाने गांधी चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक होऊन पिपरी मार्गाने भ्रमण करून पिपरी नवदुर्गा माता मंदिरात पोहोचवून दुर्गे मातेचे पंचामृताने व कलशातील जलाने अभिषेक करून घटस्थापना विधिवत पूजा अर्चना आरती करून भक्तिमय धार्मिक वातावरणात नवरात्र उत्सवाचा थाटात शुभारंभ करण्यात आला। यावेळी भाविकांनी ठिकाठिकाणी फुलांच्या वर्षाने पाणी शरबत फळ वितरण करून जोरदार स्वागत केले। महिलांनी कलशधारी कन्या महिला व कावडधारी पुरुष भाविक भक्त पाय धुवून अक्षदा लावून फुलांच्या वर्षावात पूजन करीत नमन करून भावनिक स्वागत केले। 9 दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अष्टमी महायज्ञ 21 हवनकुंड पूजन महाप्रसाद घटविसर्जन आणि रावण दहन करून नवरात्र महोत्सवाची सांगता करण्यात येईल। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता ऋषभ बावनकर कन्हान।